श्रोते नमस्कार आयुर्वेदशास्त्रानं सुयोग्य आहार कसा असावा आणि तो कसा घ्यावा याच्यासाठी काही की नोट्स दिलेल्या आहेत किंवा ज्याला स्पेशल रूल्स अँड रेग्युलेशन फॉर अवर डाएट असं ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे काही मार्गदर्शक तत्व दिली आहेत आणि या तत्वांना आहार विधी विशेषाय आय... विशेष आयतनं आहार विधी विशेष आयतनं असं त्याला नाव दिलेलं आहे ही काय बरं आहारविधी विशेषता विशेष आयतनं तर आयुर्वेदानी पुन्हा सूत्र सांगितलं आहे त्र खमानी आहारविधी विशेष वीशेशा, विशेष भवंती तद्यथा प्रकृतीकरण संयोगो राशी देश काल उपयोगसंस्था उपयोक्ता अष्टमानी भवंती चरक चरकाचार्य की आयुर्वेदचे अतिशय मार्गदर्शक तत्व ज्या संहितेची मानली जातात ते चरकाचार्यांनी आठ पादान सांगितलेले आहेत आठ महत्वाची तत्व आहाराबद्दल सांगितलेली आहेत त्यामध्ये ते पहिले म्हणतात की प्रकृती प्रकृती म्हणजे काय बरं तर आपल्याला वह माहिती आहे की आपण व्यवहारामध्ये म्हणतो की हा माणूस ना हा खूप जॉली आहे ही ना ही माझी मैत्रीण हे खूप जिनियस आहे तर सहज बोलताना एखादी व्यक्ती कशी आहे प्रकृती उच्चते स्वभाव प्रकृती म्हणजे स्वभाव एखाद्या व्यक्तीबाबत असं जेव्हा आपण म्हणतो की याचा स्वभाव असा आहे तसं आयुर्वेदशास्त्र म्हणतं की जे काही आपण खातो त्या आपण खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा एक स्वतंत्र असा स्वभाव आहे आता हा स्वभाव कसा आहे अतिशय सूक्ष्मता आहे या विचारामागे हा स्वभाव कसा ओळखायचा आपल्याला संपर्काने कळतं की हा माझा मित्र विनोदी आहे खाना हा फार खडूस आहे मग आता इथे आहारद्रव्य जी आपण नित्यनैमित्तिक दैनंदिन खातो जन्माला आल्या क्षणापासून खातोय वर खात आलो आहे वर्षानुवर्ष याचा स्वभाव कसा आहे तर याचं वर्गीकरण केलं आहे आयुर्वेदानी आणि वीस गुण वीस प्रकारचे गुण असे सांगितलेले आहेत की गुरुर्मंद हिमस्निग्धश लक्ष्णसांद्र मृदुस्थिरा हा गुणा हा ससूक्ष्म हा विषदहा विंशती विपर्य हा म्हणजे दहा गुणां दहा जोड्या केलेल्या आहेत पहिली जोडी आहे ती ती गुरु आणि लघु असं म्हटलं आहे की एखाद्या पदार्थाचा स्वभाव काय आहे गुरु गुरु म्हणजे जड आपल्याला माहिती आहे गुरुत्व म्हणजे जडत्व आता गहू जर म्हटले याचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर गहू हा जो काही खाण्यातला दैनंदिन आहारातला पदार्थ आहे हा गुरु गुणाचा म्हटलं आहे त्या उलट तांदूळ म्हटलं आपण भात खा आपल्याला माहिती आहे की भात खाल्ला आणि पोळी खाल्ली भात खाल्ल्यावर भूक लवकर लागते आपल्याला तुलनेने पोळी खाल्ली किंवा आपण नान खाल्ले तर आपल्याला लवकर सहसा भूक लागत नाही तर म्हणून गहू हे गुरु गुरुगुणाचे आहेत तरतम भाव नक्की आहे इथे आणि तांदूळ हा गव्हाच्या लघु लघुगुणाचा आहे किंवा वरई किंवा भगर आपल्याकडे उपासाला खाल्ली जाते ही भगर काय आहे ही लघुगुणाची आहे दुसरी दुसरी जोडी गुरुर मंद मंद आणि तीक्ष्ण मंदाच्या विरुद्ध तीक्ष्ण मंद म्हणजे काय मंदो यात्रा करत स्मृतह मंद आहाराचा गुण आहार पदार्थाचा गुण मंद याचा अर्थ यात्रा कर म्हणजे तो खूप काळ पोटात राहणार आहे आणि उशिराने काम करणार आहे याचं उदाहरण पाहायचं तर मांसाहार आहे सहसा आपण चिकन म्हणा किंवा जे कोण मांसाहारी लोक आहेत त्यांना अनुभव असेल की मांसाहार खाल्ल्यानंतर लगेच संध्याकाळी भूक लागली कडकडून असं होत नाही फक्त त्यांनी खूप कष्ट केलेले नसावेत खूप कष्टकरी असेल तर भूक वेळेवर लागेल पण सर्वसामान्य जे सिव्हिलियन लाईफ आहे या लोकांनी मांसाहार केला तर ता, लवकर त्यांना भूक लागत नाही मंदो यात्रा कर हा तिसरी जोडी दिलेली आहे मंदाच्या विरुद्ध तीक्ष्ण दिलेले आहे तीक्ष्ण म्हणजे कसं का काम मिरची जिभेवर टाकली खाटकन लगेच तीक्ष्णता लागते जाणवते आपल्याला मसाल्याचे पदार्थ आहेत स्पायसेस आहेत ऑल ऑल स्पायसेस हे कसे पचनाला मदत करतात आणि तीक्ष्ण गुणाचे आहेत पुढची जोडी आहे हिम हिम म्हणजे थंड गुणाचे शीत ज्याला म्हटलेलं आहे शीत गुणाचा आहार त्याचं त्याचे उप उपयुक्त काय किंवा काम काय करणार आहेत हे पदार्थ लादनस्तंभन शीतो मोर्छा त्रुटस्वेदो दाहनितः लादन म्हणजे थंड पदार्थ काय आल्हाद निर्माण करणार आपल्याला माहिती आहे माठातलं पाणी पिलं मस्त दमून आलंय बाहेरनं उन्हातनं चालून आहे पाणी पिलंय हा 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 छान वाटलं मला एकदम जी तृप्ती येते नारळाचं पाणी पिलं आल्हाद निर्माण करणार आहे लहादन स्तंभन शीतो मूर्चा अथ्रूट स्वेदो मूर्छा आलेली असेल चक्कर आली आपण कोकणात आपल्याकडे पद्धत आहे गुळ पाणी द्यायची तर ही मूर्चा म्हणजे थोडंसं उन्हाने जे घामे घुम झाले चक्कर आल्यासारखं वाटतंय फिरल्यासारखं वाटतंय उन्हाळ्यातला सोलापूरकरांचा अनुभव आहे माठातलं पाणी प्या थंडगार वाळ्याचं पाणी प्या प्या सरबत प्या साधन दूध जरी पिलं तरी हे जे आहेत हे सगळे शीतगुणामुळे होणारे आपल्या शरीरावरचे फायदे किंवा परिणाम आहेत लादनस्तंभ शीतो मूर्छा त्रुटस्वेदो दाहजितहा दाहजित म्हणजे शरीरामध्ये जर थोडा दाह असेल दूध पिल्यावर आपल्याला दाह कमी होतो जे लोकांना पित्ताचा त्रास आहे त्यांना माहितीये की दूध पिलं की हा दाह कमी होतो त्रुटस्वेदो दाहजितहा उष्ण तद्विपरीत आता उष्णगुण काय उष्णस्त हा स्यात पाचनस्त विषय विशेषतः उष्णगुण हा विरुद्ध आहे तो पचन करतो पण त्याच्याबरोबर उलटे उष्णगुण मिरची खाल्ली की थंड वाटला असं कुणाला होतं का जगभरात नाही जगामध्ये कोणीही खाऊ द्या कमी जास्त तिखट असेल पण त्या मिरची ही मिरचीसारखीच लागणार ती उष्णच गुणाची आहे आणि तिचा परिणाम उष्णच आहे आणि तीक्ष्ण असं आहे उष्ण आणि तीक्ष्ण गुणाची हा तिचा स्वभाव किंवा ही मिरची या पदार्थाची प्रकृती त्यानंतर पुढची जोडी जी आहे ती स्निग्ध आणि वृक्ष स्निग्ध गुण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्निग्ध म्हणजे तेलकट पदार्थ स्निग्ध गुणाचे की ज्याच्यामध्ये ॲडेझिव्ह कोहेजिव्ह फोर्स जास्त आहे तेल तुपाचा जो वर्ग आहे तो सगळा स्निग्ध गुणाचा आहे आणि वृक्षगुण जवस आहेत कारळं आहेत यासारखे जे पदार्थ आहेत हे आपल्याला अगदी नक्की माहिती आहे की हे वृक्षगुणाचे आहेत मग ह्या सगळ्या आहार आहार्य पदार्थांच्या गुणांची परफेक्ट माहिती नेमकी माहिती आपल्याला जर असेल तर मग आपली प्रकृती कशी आहे आणि त्या प्रकृतीला अनुसरून आपण कोणते पदार्थ नेमके खायचे आहेत हा एक आपल्याला राजमार्ग म्हणजे गाईडलाईन्स मिळतात आपल्याला आणि ह्या गाईडलाईन्सचा उपयोग असा होतो आपल्याला की आपलं आरोग्य टिकवण्यासाठी की अरे मला सोला आपल्याला माहिती आहे की एखादी ट्रेन आहे सोलापूर पुणे जायचं आहे तिला तर रस्त्यात कुठले थांबे लागणार आहे तिने किती स्पीडने जायचं आहे हे जसं माहिती असणं महत्त्वाचं आहे तर अपघात ठरतील तसं या ठिकाणी आहारातल्या या पदार्थांचे गुण आपल्याला माहीत असतील तर आपण माझी प्रकृती कळली मला पुढं कशा कोणचे कोणचे या आहार पदार्थांचे गुण कळले तर माझ्या प्रकृतीला अनुसरून कोणते पदार्थ मी खावेत किती प्रमाणात खावेत हा गाईडलाईन चार्ट आपल्याला मिळतो आणि त्यामुळे पुढे होणारे अपघात म्हणजे येणारे आजार हे आपल्याला बऱ्याच तुलनेने टाळता येतात आणि हे या गुणांचं आयुर्वेदाने सांगितलं अतिशय दूरगामी अतिशय सूक्ष्म असं महत्त्व आहे